आज 3 डिसेंबर 2020 जे हिवाळी अधिवेशन आहे ते 14-15 डिसेंबरला होण्याविषयी नियोजन जी बैठक आज झालेली होती मंत्रालयामध्ये, तर त्यामधून असा सूर येत आहे की 2 दिवस हे हिवाळी अधिवेशन असणार आहे 14 आणि 15 डिसेंबर रोजी, आणि ते अधिवेशन मुंबई या ठिकाणी पार पाडणार आहे. आणि याविषयी बोलताना जे शिक्षक भारतीचे सर्वेसर्व आहे माननीय कपिल पाटील साहेब यांनी याविषयी बोलताना नाराजी व्यक्त केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये संबंध भरपूर प्रश्न जे आहे ते प्रलंबित आहे, शेतकरी आत्महत्या करत आहे, वीज प्रश्न आहे, विजेचा जो वीज बिलाचा प्रश्न आहे, शिक्षकांचे असंख्य प्रश्न आहे, त्यामध्ये जुनी पेन्शन योजना असेल, वेतन अनुदानाचा प्रश्न असेल, नैसर्गिक वाढ तुकड्यांचा प्रश्न असेल, असे शिक्षकांचे असंख्य प्रश्न जे आहे ते यामध्ये उपस्थित झालेले आहे. त्याच्यानंतर असंख्य महाराष्ट्रातील विविध प्रश्न असताना देखील फक्त 2 दिवसामध्ये हिवाळी अधिवेशन उरकवणं अत्यंत त्याविषयी नाराजी जी आहे ती माननीय कपिल पाटील यांनी शिक्षक भारतीचे यांनी व्यक्त केलेली आहे. त्याविषयी पत्र जे आहे ते लिहून पाठवलेलं आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री यांना, हे अधिवेशन जे आहे ते किमान 2 आठवड्याचं तरी अधिवेशन करण्यात यावं अशी भावना जी आहे ती माननीय कपिल पाटील यांनी व्यक्त करण्यात आलेली आहे. त्याचसोबत आता जर हे जे अधिवेशन 2 दिवसाचं जर झालं तर शिक्षण क्षेत्रावरती याचा काय परिणाम होणार आहे त्याची जर आपण चर्चा केली तर त्यामध्ये प्रामुख्याने वेतन अनुदानाचा शासन निर्णय अजून निर्गमित झालेला नाही आहे. त्याच्या आतच आता निवडणुका संपलेल्या आहे, आज निवडणुकांचा निकाल जो आहे तो जाहीर होत आहे, अजून मतमोजणी सुरू आहे, काही जे उमेदवार आहे ते आघाडीवरती आहे, काही पिछाडीवरती आहे, अजून सर्व ज्या फेऱ्या आहे त्या फेऱ्या होणं देखील महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे फायनल जो निकाल आहे तो लवकरच 2-3 तासामध्ये येण्याची अपेक्षा आहे. रात्री 9 वाजेपर्यंत सर्व निकाल जे आहे ते येणं अपेक्षित आहे. परंतु हे होत असताना जे काही शिक्षक आमदार पदवीधर आमदार निवडणूक आता झालेली निकाल देखील आज येईल, परंतु हे होत असतानाच जे पत्र आहे वेगवेगळे पत्र मंत्रालयातून आयुक्त कार्यालयातून हे महाराष्ट्रातील वेगवेगळे डेप्युटी डायरेक्टर ऑफिस असेल, जिल्हा परिषद असेल, शिक्षण विभाग असेल यांच्या ठिकाणी जात आहे. आणि शिक्षण जे याआधी तपासण्या झालेल्या होत्या वेतन अनुदानाप्रश्न शाळांच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांच्या तपासण्या झालेल्या होत्या त्या परत तपासण्या करायचा जे खूळ आहे ते सध्या सुरू आहे. आणि त्याच्यामुळे या तपासण्या झाल्यानंतर त्याचा जो अहवाल असेल तो अहवाल परत मंत्रालयामध्ये जाणार, आणि मंत्रालयामध्ये गेल्यानंतर परत किती शाळा अपात्र झालेल्या आहे, किती शाळा पात्र आहे, म्हणजेच एकंदरीतच काय तर याआधी भाजप सरकारकडून ज्या शाळा पात्र करण्यात आलेल्या होत्या त्या परत अपात्र करण्याचं काम, आणि अपात्र केल्यानंतर परत 5 वर्ष जे आहे ते या शाळा पात्र करण्यासाठी घालवायची की काय असा प्रश्न सर्वसामान्य शिक्षकांना पडलेला आहे. त्याच्यामुळं असंख्य प्रश्न आता निर्माण करण्याचं काम जे आहे ते महाविकासाकडेकडून शिक्षण क्षेत्रामध्ये सध्या चालू आहे की काय असा प्रश्न सर्वसामान्य शिक्षकांना पडलेला आहे. कारण प्रश्न उपस्थित करायचे आणि 5 वर्ष फक्त तेच जे उपस्थित केलेले प्रश्न आहे ते मिटवायचे असा एकंदरीत कल जो आहे तो एक पाहायला मिळत आहे. शिक्षकांच्या खात्यावरती अजून 20% अनुदान देखील जमा झालेलं नाही आहे. जे उच्च माध्यमिकचे जे शिक्षक आहे त्यांच्या खात्यावर 1 रुपयासुद्धा अजून वेतन अनुदानाचा जमा झालेला नाही. 20 वर्ष सर्व्हिस होऊन आणि असंख्य शिक्षक जे आहे ते मृत्युमुखी पडलेले आहे. काही शिक्षक रिटायर झालेले आहे, काही रिटायर होत आहे, आणि तरी देखील या निर्घट्ट सरकारला मात्र निर्दयी सरकारला जाग येत नाही. आणि त्यामुळे शिक्षक जे आहे शिक्षण क्षेत्रामध्ये वैतागलेले आहे, नैराश्य जे आहे ते शिक्षकांवरती आलेलं आहे. अशा परिस्थितीत भविष्य देखील अंधारमय झालेलं शिक्षकांना वाटत आहे. आणि त्याच्यामुळं जर 2 दिवस जर हे हिवाळी अधिवेशन जर असलं तर जो अहवाल मंत्रालयात जाणार आहे तो अहवाल 15 तारखेपर्यंत मंत्रालयात जाऊ शकत नाही, कारण 5 ते 10 दिवसात एवढ्या सर्व तपासण्या महाराष्ट्रातल्या होऊ शकत नाही, आणि तपासण्यांमध्येच किती महिने जातात आणि तपासण्या झाल्यानंतर अहवाल परत मंत्रालयामध्ये नेण्याकरिता किती महिने जातात हेही अत्यंत महत्त्वाचं पाहणं गरजेचं असणार आहे. त्याच्यानंतर आता निश्चितच ही जी काही पुरवणी मागणी करायची आहे ती मग आता या अधिवेशनामध्ये राहणार नाही, त्याच्याकरिता परत मार्चचे अधिवेशन आहे ते त्याकरिता लागू शकतं. आणि मार्चच्या अधिवेशनामध्ये जर पुरवणी मागणी मंजूर झाली, जर चुकून जर झाली मंजूर, तर त्याच्यानंतर परत निधी वितरणाचा शासन आदेश जो आहे त्याच्याकरिता परत पुढचं अधिवेशन लागणार का, म्हणजे जूनमध्ये त्याचे निधी वितरणाचे आदेश निर्गमित होतील आणि त्याच्यानंतर प्रत्यक्षात कारवाईला परत 3-4 महिने लागतील, याच्यातच 2022 जे आहे ते उलटणार का,
आणि एकंदरीत फक्त 20% अनुदान जे आहे ते शिक्षकांना मग 2022 साली मिळणार का, असा प्रश्न सर्वसामान्य शिक्षकांना पडलेला आहे. त्याच्यामुळं येत्या काळामध्ये शिक्षक संघटना ज्या आहेत त्या मात्र आता आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. पायदिंडी मोठ्या प्रमाणामध्ये सर्व शिक्षकांकडून काढण्याच्या तयारीत जे आहे ते सर्व शिक्षक आहे. वेगवेगळे शिक्षक, वेगवेगळ्या शिक्षक संघटनेचे पदाधिकारी याविषयी माहिती देत आहे की पायदिंडीचं आंदोलन भविष्यामध्ये मोठ्या पद्धतीने सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक यांच्याकडून काढलं जाऊ शकतं. मुंबई मंत्रालय यावरती पायदिंडी जे आहे सर्व कोविडची नियमावलीचं पालन करून पायदिंडी जी आहे ती भविष्यात सुरू केली जाऊ शकते. आता नेमकी काय होणार याकडे सर्व शिक्षकांचं मात्र लक्ष लागलेलं आहे.